साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ब्रह्मविद्या तुमच्या आरोग्याची आणि यशाची गुरु किल्ली या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ब्रह्मविद्या साधक संघाच्या विश्वस्त डॉक्टर नीतांना शेवडे मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्याकडे नमस्कार आयुष डॉक्टर अशी ओळख असलेली डॉक्टर नितांता शेवडे या गेली पंचवीस वर्षे क्लासिकल होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतायत डॉक्टर नितांता इम्युनिटी स्ट्रेस मॅनेजमेंट मैंग्ञेंग, टाईम मॅनेजमेंट यावर कॉर्पोरेट तसेच वेगवेगळ्या संस्थांमध्ये कार्यशाळा घेतात तसेच त्या मेडिकल कॉलेज काउन्सिलिंग ही करतात त्या ब्रह्मविद्या साधक संघाच्या विश्वस्त असून गेली एकोणवीस वर्षे ब्रह्मविद्या शिकत व शिकवत आहेत आणि आज आपल्याला त्या आपल्या स्टुडिओमध्ये मार्गदर्शन करायला आल्या आहेत मॅम पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार प्रेक्षकांसारखाच माझाही मनामध्ये एक प्रश्न जो ब्रह्मविद्या चर्चेला पुढे जायचं आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ब्रह्मविद्या म्हणजे नेमकं काय का जरूर सगळ्या श्रोत्यांना खूप खूप नमस्कार आता आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहीत असेल की लक्ष्मण हा युद्धामध्ये घायाळ झाला आणि संजीवनी वनस्पतीमुळे त्याला नवचैतन्य प्राप्त झालं अगदी तशीच ब्रह्मविद्या ही आपल्या शरीरासाठी मनासाठी आणि जीवनासाठी नवसंजीवनी आहे आता असं होतं की आपण सुद्धा अनेक प्रसंगांना तोंड देत असतो ताणतणावातून जात असतो आपण अनेक संघर्षांना सुद्धा तोंड देत असतो आणि मग काहीशी मरगळ येते काहीसं नैराश्य येतं पण ब्रह्मविद्येची साधना केल्यामुळे पुन्हा नवचैतन्य प्राप्त होतं ऊर्जा प्राप्त होते आणि चार्जिंग होतं आता हे सगळं कसं शक्य आहे तर आपला जीवनदायी जो श्वास आणि विचार आहे तर त्याला योग्य वळण लावल्यामुळे हे सगळं शक्य आहे मग यासाठी आपण प्राणायाम आठ आध्यात्मिक श्वसन प्रकार मनाचे सोपे व्यायाम आणि जीवनाचे शाश्वत वैश्विक नियम असे शिकतो आता सध्या असं झालेलं आहे की या पॅन्डेमिकमध्ये प्राणी किंवा वनस्पती यांना त्रास झालेला दिसत नाही पण माणसाने वैज्ञानिक दृष्ट्या इतकी प्रचंड प्रगती केलेली आहे पण सध्या मात्र मान मानवी जीवनामध्ये उलटा झालेली दिसते किंवा माणसाला ना एक जोरदार धक्का बसलेला आहे त्यामुळे हीच ती वेळ आणि हाच तो क्षण की आपण या शाश्वत नियमांचा नीट अभ्यास केला पाहिजे ते समजून घेतले पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपण जगण्याचा रोज प्रयत्न केला पाहिजे यामुळे काय होईल तर यामुळे माणसाची जी विस्कटलेली घडी आहे ती पुन्हा नीट बसेल आणि पुन्हा त्याला उत्तम आरोग्य यश आनंद आणि शांतता याचा अनुभव होईल आता यासाठी त्याने काय करणं आवश्यक का आहे तर त्याने रोज किमान वीस मिनिट श्वसन प्रकार आणि वीस मिनिट ध्यानाचा सराव करणं आवश्यक आहे आणि ही जी चाळीस मिनिटं आहेत ही त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत कारण यामुळे त्याचा वर्तमान काळ आणि भविष्य काळ हा उज्ज्वल होणार आहे शिवाय ही जी साधन आहे ती अत्यंत सोपी आहे पण अतिशय प्रभावी आहे असं का तर शाळेत जाणाऱ्या दहा वर्षाच्या मुलांपासून ते आता नव्वद आणि पंच्याण्णव वर्षाचे साधक ही साधना करत आहेत शिवाय चाळीस मिनिट काढणं काही कठीण नाहीये कारण वीस मिनिटं आपण जर का टीव्ही कमी बघितला वीस मिनिट आपण सोशल मीडिया कमी बघितला तर चाळीस मिनिटं ही सहज आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि स्त्री असो वा पुरुष असो देशातला असो वा परदेशातला असो किंवा ग्रामीण भागातला असो किंवा शहरातला असो प्रत्येकासाठी एकच सत्य आहे की सिर सलामत तो पगडी पचास मग त्याची भाषा कुठलीही असेल तो कुठल्याही धर्माचा असेल पण हेच सत्य आहे मग यासाठी आपण काय केलं पाहिजे तर ब्रह्मविद्येची ही जी गुरु केली आहे ती आपण घट्ट पकडून ठेवली पाहिजे की ज्याच्यामुळे आपलं जीवन हे अधिक विकसित आणि व्यवस्थित होईल कारण ब्रह्मविद्येची ही सगळी साधना आपल्यातील त्या श्रेष्ठ आणि सर्वोच्च शक्तीशी आपल्याला जोडते आणि म्हणून आपलं जीवन अधिक व्यवस्थित होत शिवाय ही जी साधना आपण शिकतो की योग्य श्वास आणि योग्य विचाराची ही एकमेकाला अत्यंत पूरक अशी आहे अच्छा नक्कीच मॅम आता तुम्ही उल्लेख केलाय ब्रह्मविद्या संजीवनी सिद्ध झाली आहे तर ब्रह्मविद्या संजीवनी सिद्ध झाली आहे पण आता जो चा हा जो कोविडचा काळ चाललाय हा खूप कठीण चाललाय सगळ्याच लोकांसाठी तर कोविडच्या काळामध्ये ब्रह्मविद्याचा कसा उपयोग होऊ शकतो आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो नक्की तर आता डेल्टा प्लस सारखे अनेक नाव सध्या आपण ऐकत असतो पण आपली नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती उत्तम ठेवणं हे आपल्या हातात आहे आता हे जे आपण श्वसन प्रकार करतो त्यामुळे फुफ्फुस आणि संपूर्ण श्वसन संस्था याला उत्तम व्यायाम मिळतो आणि त्याची क्षमता वाढते आणि योग्य श्वसन होतं आणि याचा परिणाम म्हणून या वाढलेल्या क्षमतेमुळे आपण या हा जो कोविड व्हायरस आहे त्याला अत्यंत सक्षम पद्धतीने प्रतिकार करू शकतो की ज्याला मी मेडिकल टर्म मध्ये असं म्हणतो की रोबस्ट काउंटर अटॅक तसंच योग्य श्वसन झाल्यामुळे आपण जीवनदायी अशी प्राणशक्ती आपल्या आतमध्ये घेत असतो आता धनप्राण आणि ऋणप्राण असे त्याचे पोट विभाग आहेत याशिवाय आपल्या शरीरामध्ये करोडोपेशी आहेत असंख्य अवयव आहेत पण या प्राणशक्तीमुळे ह्या सगळ्या पेशी आणि हे सगळे अवयव एकत्रितरित्या सुसंगतपणे उत्तम कार्य करतात आणि ते केल्यामुळे पुन्हा एकदा आपली जी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती आहे ती अधिक टुणटुणीत आणि ठणठणीत होते हु? आता याखेरीज तुम्हाला माहितीच आहे की सगळीकडे व्हायरस बद्दल ऐकल्यामुळे भीती वाटते त्याच्यानंतर मन धास्तावलेली आहे टेन्शन आहे ताणतणाव आहे आणि ह्याचा विपरीत परिणाम आपल्या आपल्यामध्ये अनेक हार्मोन्स असतात तर त्या हार्मोन्सवर होतो तसंच पेशींवर होतो तसंच आपल्या मेंदूमध्ये न्यूरो ट्रान्समिटर्स असतात किंवा काही केमिकल्स असतात त्याच्यावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो तसंच काही लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत काहींचे पगार अर्ध्यावर आलेले आहेत त्याचा सुद्धा वाईट परिणाम आपल्यावर होत असतो पण जसजसं आपण ध्यानाचा रोज सराव करतो तस तस हॅपी हार्मोन्स किंवा हॅपी न्यूरो ट्रान्समीटर्स आपल्यामध्ये रिलीज होतात आणि त्यामुळे आपली जी मनस्थिती आहे ती अधिक आनंदी समाधानी आणि शांत आणि सकारात्मक होते आणि याचा परिणाम म्हणून आपल्या ठिकाणी अधिक उत्साह अधिक उमेद आणि अधिक प्रेरणा निर्माण होते आणि म्हणून पुन्हा एकदा नवीन जोमाने आपण कार्य करायला सुरुवात करतो आणि या सगळ्या अडचणींमधून आपण सही सलामत बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो म्हणजे आता काय झालं तर श्वसन प्रकारांमुळे आणि ध्यानामुळे आपलं शरीर आणि मन हे सॅनिटाईज झालं हे स्वच्छ धुतलं गेलं आणि सर्व नकारात्मक परिस्थितींपासून आपण स्वतःला डिस्टन्सिंग केलं आता आमचे जे कोविड फ्रंटलाईन वॉरियर्स आहेत ते असं म्हणतात की त्यांनी वॅक्सिन तर घेतलीच आहे पण त्याच्याबरोबर ब्रह्मविद्येची ही शाश्वत वॅक्सिन घेऊन ते रोज घराबाहेर पडतात आणि म्हणून ते उत्तम कार्य करू शकतात आता याखेरीज आमचे असे काही साधक आहेत की ज्यांना हे इन्फेक्शन झालं आणि त्यांच्या घरी तीन चार जणांना सुद्धा हे इन्फेक्शन झालं होतं पण तरीही ते सांगतात की याही परिस्थितीत मनातल्या मनात ते ही साधना करत राहिले मग ते होम क्वारंटाईन मध्ये असले किंवा ते हॉस्पिटल मध्ये असले तरी त्यांना जी काही टेक्निक्स शिकवली होती ती त्यांनी मनातल्या मनात ते म्हणत राहिले आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी एक आत्मविश्वास निर्माण झाला त्यांच्या ठिकाणी एक दुर्दम्य आशावाद निर्माण झाला की मी या इन्फेक्शनमधून शंभर टक्के बाहेर पडू शकतो आणि माझं जे नेहमीचं रोजचं जीवन आहे ते पुन्हा नॉर्मल किंवा नेहमीच्या पद्धतीने जगू शकतो आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे तर म्हणजेच ब्रह्मविद्येने आपल्याला काय संदेश दिला तर आपल्या प्रत्येकामध्ये ती सर्वोच्च शक्ती आहे आणि त्या सर्वोच्च शक्तीच्या सहाय्याने आपण या पॅन्डमिक वर शंभर टक्के मात करू शकतो आणि विजयी होऊ शकतो आणि अगदी भाषेत म्हणायचं झालं तर आनंद व्हायरल होऊ दे आरोग्य व्हायरल होऊ दे यश व्हायरल होऊ दे शांतता व्हायरल होऊ दे किंवा हास्य व्हायरल होऊ दे असं आपल्याला ब्रह्मविद्या सांगते नक्कीच आपण आता म्हटल्याप्रमाणे हा काळ लवकरच जाईल आणि आपण yes. यावर मात करूच आणि खूप लवकर करूयात मात्र इम्युनिटी हे फक्त कोविडच्या काळातच नव्हे तर आपलं आरोग्य पूर्णपणे आपलं चांगलं राहिलंच पाहिजे तर त्या व्यतिरिक्तही आपल्या नॉर्मल जीवनात कशा कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो ओके तर आता ब्रह्मविद्या हे औषध नाहीये ही जीवन पद्धती आहे आणि ब्रह्मविद्येच्या साधनेमुळे आपला श्वास आणि आपला विचार योग्य होतो म्हणून आपल्या ठिकाणी व्यवस्था निर्माण होते आणि म्हणून आरोग्य निर्माण होतं आणि ते झाल्यामुळे सगळे आजार पळून जातात मग डोक्यापासून पायापर्यंत कुठलेही आजार असले त्याची नावं काहीही असली तरी ती पळून जातात पण आता मग आजार नाही तरी ब्रह्मविद्या मला आहे का तर हो कारण ताणतणावाचं व्यवस्थापन करायला ब्रह्मविद्या आपल्याला मदत करते ताणतणावाचा आपल्यावर किती कमीत कमी परिणाम होईल हे साधनेमुळे शक्य होतं याखेरीज आता वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करायला खूप मदत होते तसंच ऑफिसमध्ये प्रचंड टार्गेट्स असतात ती ठराविक वेळेत पूर्ण करायची असतात त्याच्यामुळे उत्तम कार्यक्षमता एकाग्रता आत्मविश्वास तसंच कार्य अत्यंत अचूक होणं आणि कौशल्याने करणं या क्षमता सुद्धा आपल्यामध्ये विकसित होतात याखेरीज आपण कुटुंबात राहत असलो समाजात राहत असलो किंवा आपण ऑफिसमध्ये सहकार्यांबरोबर काम करत असलो तरी देखील काय आवश्यक का आहे तर भावनांचं उत्तम संतुलन आणि ते साधनेमुळे जमतं आणि ते जमल्यामुळे वातावरण शांत राहतात आणि सगळ्यांची प्रगती होते याखेरीज आमच्या ज्या स्त्रिया साधिका आहेत त्या म्हणतात की मासिक पाळीच्या वेळी किंवा मध्ये सुद्धा त्यांना त्याचा उत्तम फायदा होतो गरोदर स्त्रिया आता मुद्दाम ज्यामुळे गर्भसंस्कार उत्तम होतात आणि होणारं जे बाळ आहे ते छान आनंदी आणि टुंटुणित होतं काही साधक आम्हाला असे सांगतात की त्यांच्या ठिकाणी अनेक कलागुण आहेत मग नृत्य असेल गायन असेल साहित्य असेल स्पोर्ट्स असेल त्यामध्ये सुद्धा त्यांना उत्तम परिणाम दिसून येतो याखेरीज आमचे काही साधक आहेत त्यांनी पासष्टाव्या वर्षी पीएचडी आय सी डब्ल्यू ए आणि आता त्या सी ए पण करत आहेत तसंच आपली आता लहान मुलं त्यांना किती प्रोजेक्ट्स असतात केवढं टेन्शन असतं त्यांच्यावर पण आम्ही असं म्हणतो की या आत्ताच्या वेळात जर का त्यांचा श्वास आणि विचार आपण नीट केला तर त्यांचं पुढचं जे आयुष्य आहे ते अधिक उत्तम होईल म्हणजेच काय तर ब्रह्मविद्येच्या साधनेमुळे आपला सर्वांगीण विकास होतो परिपूर्ण जीवन आपण जगायला सुरुवात करतो आणि ब्रह्मविद्येचं जे अंतिम आहे ती आहे आध्यात्मिक प्रगती पण आता मी जे सगळं सांगितलं ते तिकडे जाण्याचे टप्पे आहेत म्हणजेच काय की हळूहळू शरीर शुद्ध होतं मन शुद्ध होतं जीवन अधिक व्यवस्थित होतं व्यवस्था निर्माण होते आणि म्हणून आपल्याला आपल्यातील अपलेल त्या सर्वोच्च शक्तीचा अनुभव होतो आणि मग आपली आध्यात्मिक प्रगती होते मला वाटतं तुमच्या टॅगलाईन मध्ये सुद्धा व्यवस्था हा शब्द आहे तर ब्रह्मविद्येमुळे अत्यंत उत्तम अशी व्यवस्था शरीरामध्ये मनामध्ये आणि जीवनामध्ये निर्माण होते नक्कीच खूप छान असं मार्गदर्शन नितांता मॅम आपल्याला करतायत आणि आपल्याला अजूनही चर्चेत पुढे जायचंय पण तुर्ताच वेळ होते छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण डॉक्टर नितांता मॅम यांच्याशी चर्चेत हो, आहोत आणि ब्रह्मविद्या यशाची आणि आरोग्याची गुरु किल्ली या विषयावर आपण मार्गदर्शन घेत आहोत मॅम माझा पुढचा प्रश्न असा आहे सध्या या कोविडच्या काळामुळे सगळं ऑनलाईन क्लासेस चालू आहेत आणि ऑफलाइन क्लासेस एकदम बंद झालेले आहेत तुम्ही शिकवता ब्रह्मविद्या तर ती सध्या ऑनलाईन क्लासेस प्रेक्षकांना आणि ज्यांना ही शिकून घ्यायचे त्यांना मार्गदर्शन नक्की आता हे सगळे जे वर्ग आहेत दोनशेहून अधिक आमचे ऑनलाईन वर्ग आहेत आणि मराठी इंग्रजी हिंदी गुजराती अशा चारही भाषांमधून आहेत आता तुम्ही ब्रह्मविद्या डॉटनेट आपण मगाचपासून बघतच आहोत तर त्याच्यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे सगळे पाठ तुमच्या घरी येणार आहेत आणि नंतर तुमचा वर्ग सुरू होतो आता प्रत्येक वर्गामध्ये सुमारे बारा ते पंधरा फक्त साधक आहेत की ज्याच्यामुळे आमचे शिक्षक तुमच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतील आता आमचे सगळे जे शिक्षक आहेत ते अत्यंत हुशार आहेत आणि त्यांचं उत्तम प्रशिक्षण झालेलं आहे तर आता तुमचा वर्ग सुरू झाल्यानंतर ते तो धडा वाचतात आणि त्याचं सुंदर विवेचन करतात त्याप्रमाणेच ब्रह्मविद्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये कशी उपयुक्त आहे ते प्रॅक्टिकली सांगतात श्वसन प्रकार ते स्वतः करून दाखवतात आणि तुमच्याकडून करून घेतात ध्यान पायरी पायरीने अगदी व्यवस्थित सूचना देऊन तुमच्याकडून ते करून घेतात तर असा वेल राऊंडेड अत्यंत सिस्टमॅटिक असा हा कोर्स आहे आता या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेर कुठेही जायला नको ती शक्ती आणि तो वेळ तुमचा वाचतो शिवाय गर्दीमध्ये जायला नको इन्फेक्शन सुद्धा नको तर घरी आरामात बसून आपण हा कोर्स शिकू शकतो आता याखेरीज एखाद्याला असं वाटेल की बावीस आठवडे आहे मध्ये माझा वर्ग बुडला तर काय होईल काही चिंता नाही आमचे शिक्षक सतत उजळणी सुद्धा करत असतात आणि कुठल्याही प्रकारचं बंधन नाही की हेच खाल्लं पाहिजे असंच राहिलं पाहिजे असेच असेच कपडे घातले पाहिजे असं काही नाही संपूर्ण लवचिकता दिलेली आहे शिवाय ब्रह्मविद्या डॉट नेटला जर का तुम्ही भेट दिलीत तर सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री सात वाजेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत असे भरपूर टाइम टेबल आहे त्यामुळे तुम्हाला सुटेबल असा जो वार असेल जो दिनांक असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या वर्गाला ऍडमिशन घेऊ शकता शिवाय असं आहे की पॅन्डेमिकच्या पूर्वीचं जीवन अत्यंत भिन्न होतं आत्ता भिन्न आहे परत ते कधी नॉर्मलला येईल आपल्याला खरंच काहीच कल्पना नाही तर आता ही सुवर्ण संधी आहे की घरी बसून आरामात आपण हे शिकू शकतो सगळ्या शंकांचं निरसन तुमचं होऊन जाईल वर्गातही तुम्ही शंका विचारू शकता वर्गानंतर सुद्धा आमच्या शिक्षकांना फोन करून साधक शंका विचारतात त्यामुळे आताचा आपण मॅक्झिमम उपयोग करून घेतला पाहिजे आणि ब्रह्मविद्या शिकून घेतली पाहिजे नक्कीच मॅमचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांची वेबसाईट त्यांच्या युट्यूब चॅनलबद्दल सगळं आमच्या स्क्रीनवर सध्या फ्लॅश होत आहे तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा असेल मॅमकडून मॅमकडून ब्रह्मविद्या शिकून घ्यायची असेल तर मॅमला नक्की या संपर्क क्रमांकावर मार्गदर्शन घ्या यांचं मॅम सध्या आता पंचवीस वर्ष ब्रह्मविद्या साधक संघाला पूर्ण झाली आहे काय तुमचा या पंचवीस वर्षाचा अनुभव होता जरूर तर आता जसं म्हणतात की हम चलते रहे लोग जुडते गए और कारवा बनता गया अगदी तसंच पंचवीस वर्षापूर्वी आमचे जे चीफ ट्रस्टी आहेत श्री जयंत दिवेकर गुरुजी यांनी ब्रह्मविद्या साधक संघ नावाचं छोटंसं बीच पेरलं आणि तेव्हापासून आतापर्यंत सतत ते त्याला खत पाणी घालत आहेत मशागत करत आहेत आणि त्याचा आता वटवृक्ष झालेला आहे आणि या वटवृक्षाखाली लाखाहून अधिक साधक विश्रांती घेत घेत आहेत आहेत लाभ आमच्या सगळ्या विश्वस्त मंडळाची त्यांना उत्तम साथ मिळाली दोनशेहून अधिक आमचे शिक्षक आहेत आणि शेकडो कार्यकर्ते आहेत आणि हे सगळेजण विनामूल्य काम हे करत असतात आता पॅन्डेमिकच्या आधी आमचे हे सगळे वर्ग क्लासरूममध्ये होत असत आता मेन कोर्सेस काय आहेत तर बालवर्ग आहे दहा ते अठरा वर्षासाठी तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात प्राथमिकचा वर्ग आहे प्राथमिक पूर्ण केलेल्यांसाठी उजळणी वर्ग आणि सराव वर्ग आहे याखेरीज त्याच्या पलीकडे सगळे हायर कोर्सेस आहेत आता पॅन्डेमिकच्या आधी आमची शिबिरं होत असत पाच दिवसाची तीन दिवसाची वगैरे तर निसर्गरम्य ठिकाणी येऊन ब्रह्मविद्या हा अत्यंत सुखद असा अनुभव आहे आणि हजारो साधकांनी तो घेतलेला आहे त्याच्यानंतर पॅन्डेमिकच्या आधी आमचे मोठे मोठे दरवर्षी मेळावे होतात शेकडो कार्यकर्ते तिथे येतात आणि एकत्र साधना करतात तसंच योग दिनाच्या दिवशी सुद्धा शेकडो साधक एकत्र येतात आणि साधना करतात आणि एकत्र येऊन साधना करणं हा अत्यंत ऊर्जा देणारा असा अनुभव असतो त्याशिवाय प्रज्ञा हे आमचं मासिक आहे आणि ते दरवर्षी निघतं आणि त्याच्यात सगळे शिक्षक आणि साधक उत्तम अनुभव लिहितात आता सुद्धा तुम्हाला ब्रह्मविद्या डॉट नेटवर त्याची इलेक्ट्रॉनिक कॉपी मिळेल ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता ब्रह्मविद्या साधक संघ या फेसबुक वरून आम्ही सात ते आठ फेसबुक लाईव्ह सेशन्स केली ज्यामुळे पॅन्डेमिक मध्ये किंवा या लॉकडाऊन मध्ये आम्ही सर्व लोकांशी हितगुज करू शकलो त्याखेरीज सा ब्रह्मविद्या साधक संघ हा आमचा युट्यूब चॅनेल आहे याच्यावरून सुद्धा आम्ही सतत ध्यान घेत आहोत पंधरा दिवस सतत आम्ही ध्यान घेतलं आणि आता सुद्धा दर शुक्रवारी रात्री दहा वाजता तुम्ही सर्च बार मध्ये ब्रह्मविद्या साधक संघ असं टाईप करा आणि आमच्या बरोबर सगळ्यांनी ध्यानासाठी जॉईन व्हा आणि त्याचा आनंद घ्या पुढले जवळजवळ एक ते दीड वर्ष दर शुक्रवारी दहा वाजता हे ध्यान असणार आहे आता असं मी म्हणेन की साधकांनी साधकांसाठी साधकांमार्फत केलेला हा प्रकाशाचा प्रसार आहे आणि या संपूर्ण ज्ञान यज्ञात अनेक लोकांचं आम्हाला सहकार्य मिळालं अनेक लोकांनी मदत केलेली आहे प्रोत्साहन दिलेलं आहे भविष्य काळात सुद्धा ते आम्हाला सहकार्य करतील प्रोत्साहन देतील अशी आम्हाला खात्री आहे आज तुमच्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो याशिवाय हजारो वर्ष टिकलेली ही ब्रह्मविद्या आहे आणि सर्व गुरूंचे आम्ही शतशहा ऋणी आहोत आणि आम्ही म्हणजे ब्रह्मविद्या साधक संघ आपल्या समोर हे एक चित्र ठेवत आहे की आरोग्याच्या यशाच्या आनंदाच्या आणि शांततेच्या लहरी या संपूर्ण विश्वात विश्वाच्या कानाकोपऱ्यात पसरत आहेत आणि हे चित्र साकारण्यासाठी अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने आपण सगळे एकत्र येऊया आणि हा प्रकाशाचा प्रसार करूया कारण ब्रह्मविद्या साधक संघाचं ध्येयच मुळी हे आहे की अखिल मानवजातीचा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकास नक्कीच अगदी शेवटचा म्हणतं आहे आपल्याकडे कार्यक्रमात जाता आता आमच्या प्रेक्षकाला काय सांगाल तुमचं नाव म्हणजे प्रोग्रामचं नाव आहे साम संजीवनी साम म्हणजे समजून सांगणं संजीवनी म्हणजे नवचैतन्य पुनर्जीवन तर आपल्या जीवनामध्ये संजीवनी येण्यासाठी ब्रह्मविद्या आपण समजून घेतली पाहिजे आणि ही सर्वोच्च साधना आहे अत्यंत प्रॅक्टिकल आहे या आत्ताच्या आधुनिक जगासाठी अत्यंत चपखल बसणारी आहे आणि कारण कसं आहे श्वास आणि विचार आपण रोजच करत असतो तर ते जर का आपण योग्य केले त्याला जर का आपण वळण लावलं तर शंभर टक्के आपलं आयुष्य अधिक आरोग्य संपन्न यश आनंद आणि शांतता हे आपल्याला शंभर टक्के मिळेल आणि शेवटी प्रत्येकाला काय हवंय त्याच्या आयुष्यात म्हणजे तो शिकलेला असो नसो कुठल्याही वयोगटातला असो प्रत्येकाला शेवटी हेच हवंय ना की त्याचं जीवन अत्यंत समाधानाने भरून जावं आणि त्याला सरते शेवटी आरोग्य यश आनंद आणि शांतता ही कायमची मिळावी नक्कीच डॉक्टर नितांता मॅमनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन ब्रह्मविद्येविषयी केलेलं आहे मॅमचे संपर्क क्रमांक सध्या आपल्या स्क्रीनवरती फ्लॅश होत आहेत त्या संपर्क क्रमांकावरून तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता मॅम ब्रह्मविद्या हा खूप खोल विषय आहे पण तुम्ही इतक्या कमी वेळेत आणि इतक्या छान पद्धतीने आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचं खूप खूप आभार धन्यवाद साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही